आणि अशीच एक धक्कादायक बातमी साताऱ्यातून आहे. स्पर्धेच्या युगामध्ये मुलाचं भविष्य सुधारण्यासाठी इंग्रजीचा अट्टहास धरणाऱ्या पालकांचे डोळे उघडणारी ही बातमी आहे. सेमी इंग्लिश नको म्हणत एका विद्यार्थिनीनं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. नववीमध्ये शिकणाऱ्या अनुष्का पवारनं घरामध्ये गळफास घेण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून ही बाब समोर आली आहे. या घटनेमुळे इंग्रजीची सक्ती करणाऱ्या पालक आणि शिक्षकांना चांगलाच धक्का बसलाय. इंग्रजीपायी आत्महत्या करणाऱ्या अनुष्कामुळे शिक्षण पद्धतीवरच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनं आता सातारा शहर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. कारण आज खरं तर पालकांनी किंवा शिक्षकांनी चांगलं काय वाईट काय सत्य काय असत्य काय ह्या सगळ्या गोष्टीचं मुलांना ह्या परिस्थितीत जाणीव करून दिली पाहिजे. आणि मुलांच्या मनाविरुद्ध काही गोष्टी लादल्या नाही गेल्या, हे लादल्या गेल्यामुळंच त्यांचं जीव घुसमूर्त असतो. आणि काही मुलं अगदी हाताच्या बोटांवरून असे मार्ग अवलंबतात. खरं तर असा मार्ग अवलंबला नाही पाहिजे. त्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना किंवा पालकांना ह्या गोष्टी जर सांगितल्या असत्या तर नक्कीच यातनं मार्ग निघाले असतात. तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली, यामध्ये आईचा आग्रह होता की तिला सेमी इंग्लिशमध्येच ठेवायचं आहे आणि ती मला सेमी इंग्लिश नको असं सांगत होती. परंतु मुलांचंही कल्याण व्हावं असंही कुठल्याही आईबापाची इच्छा असते. आईचा आग्रह असेल की शिकून मोठं व्हावं, परंतु मुलीला ते सेमी इंग्लिश झेपत नव्हतं, तसं त्या चिठ्ठीमध्ये तिने लिहिलेलं आहे. संतांनी वगैरे सांगितलं आहे की मातृभाषेतून जेवढं शिक्षण देईल त्याचं आकलन सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर होतं. इंग्रजी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे, मान्य आहे, ती आली पाहिजे हेही मान्य आहे. परंतु एखाद्याचा कल आणि त्याची क्षमता ही सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. आणि या संदर्भात साम टीव्हीनं काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, पाहूयात. इंग्रजीची सक्ती करणं खरंच गरजेचं आहे का? नोकरीसाठी इंग्रजीचं महत्व मान्य, मात्र इंग्रजीचा भाऊ कशासाठी? इंग्रजीचा आग्रह धरणाऱ्या पालकांना कितपत इंग्रजी येतं? शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक कधी होणार? आणि पाहूयात आता या बातमीमुळे मानसिक स्वास्थ्याचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झालाय, पाहूयात. भारतीय समाजामध्ये मानसिक स्वास्थ्याचं गांभीर्यच नाहीये. शरीर धडधाकट म्हणजे सगळं आलवेल असं नसतं. मानसिक ताण आजार असू शकतात. मानसिक स्वास्थ्य ठीक नसण्यात अनैसर्गिक असं काहीच नाहीये. मुलाला नैराश्य आलं असेल तर मानसोपचार तज्ञाकडे न्या. मुलांशी संवाद साधा, त्यांची मनस्थिती जाणून घ्या. अभ्यास कठीण विषयांवरून त्यांना ओरडू नका. परीक्षांमधले गुण आणि टक्क्यांवरून त्यांच्यावर दबाव टाकू नका. अपेक्षांच्या ओझ्याखाली त्यांचा वर्तमान चिरडू नका.